नमस्कार, श्रीसाई ई लर्निंगच्या व्हिडिओ ट्युटोरियल्समध्ये मी आपलं स्वागत करते. आज आपण मेनू कार्ड वर्डमध्ये डिझाईन कसं करायचं हे बघणार आहोत. या मेनू कार्डमध्ये डिझाईन करण्यासाठी आपण वर्डमधले वेगवेगळे टूल्स वापरणार आहोत. तर हे जे आपल्याला दिसत आहे हे मेनू कार्ड बनवण्यासाठी आपण शेप्स, पिक्चर, टेक्स्ट बॉक्स, बोर्ड आर्ट या सर्व गोष्टींचा वापर करणार आहोत. तर हे तयार करण्यासाठी आपण पहिल्यांदा वर्डमध्ये जाऊ. हे पहा, इथं मी वर्ड ओपन केलेला आहे आणि पहिल्यांदा आपण या फाईलची साईज ॲडजस्ट करू. तर त्यासाठी जाऊ पेज लेआउटमध्ये, त्यानंतर साईज या ऑप्शनवरती क्लिक करू आणि आपण A4 साईजचा पेपर सेट करू. A4 साईजचा पेपर सेट केल्यानंतर आपण या पेजचं ओरिएंटेशन चेंज करणार आहोत. तर त्यासाठी ओरिएंटेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि लँडस्केप ओरिएंटेशनवरती क्लिक करायचं आहे. हे पहा, हे पेज लँडस्केप झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला याचं मार्जिन सेट करायचं आहे. तर त्यासाठी मार्जिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कस्टम मार्जिन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि टॉप मार्जिन 0.25 इंच, बॉटम मार्जिन 0.25, लेफ्ट 0.25 आणि राईट 0.25 सेट करायचं आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे. इथं मेसेज आलेला आहे मार्जिनचा, तर इग्नोरवरती क्लिक करायचं आहे. तर ॲटोमॅटिक जे काही आपल्याला हवं होतं ते मार्जिन सेट झालेलं दिसेल. त्यानंतर आपण पुन्हा एकदा या फाईलमध्ये येऊ. आपल्याला हे दोन रेक्टँगल्स बॅकग्राऊंडचे तयार करायचे आहेत. तर हे रेक्टँगल आपण ड्रॉ करू आणि त्याच्यामध्ये कलर फिल करून घेऊ. तर बघा, इन्सर्टमध्ये जाऊया आपण, शेप्समध्ये जाऊया आणि इथं रेक्टँगल शेप सिलेक्ट करूया आणि एक रेक्टँगल ड्रॉ करूया. आता या रेक्टँगलची आपण साईज ॲडजस्ट करण्यासाठी फॉर्मॅट टॅबमध्ये साईज या ऑप्शनमध्ये हाईट जी आहे रेक्टँगलची ती 8 इंच आणि विड्थ जी आहे ती आपण 5.5 इंच इतकी सेट करून एंटर बटन प्रेस करायचं आहे. तर त्या रेक्टँगलची साईज आपल्याला ॲडजस्ट झालेली दिसेल. हे पहा, अशा पद्धतीने आपण रेक्टँगल ॲडजस्ट करायचं आहे. हा रेक्टँगल ॲडजस्ट झाल्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती आउटलाईन आपल्याला काढून टाकायची आहे आणि नो आउटलाईन करायचं आहे. आणि या रेक्टँगलची आपल्याला सेम डुप्लिकेट कॉपी तयार करायची आहे. तर त्यासाठी आपण Ctrl D करणार आहोत आणि डुप्लिकेट बनवून तो रेक्टँगल बरोबर राईट साईडला आपण ॲडजस्ट करणार आहोत. पहा, अशा पद्धतीने आपण ॲडजस्टमेंट केलेली आहे. त्यानंतर आपण या रेक्टँगलमध्ये कलर फिल करणार आहोत. तर बघा, इकडच्या साईडला जो रेक्टँगल आहे राईट साईडचा त्याच्यामध्ये डार्क ग्रे शेड आहे आणि लेफ्ट साईडचा जो रेक्टँगल आहे त्याच्यामध्ये डार्क शेड आहे. त्याबरोबरच वरती काही दोन रेक्टँगल्ससुद्धा इन्सर्ट केलेले आहेत. तर ते सुद्धा आपण तयार करून घेऊ. तर त्यासाठी हा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे. शेप फिल ऑप्शनमध्ये जाऊन डार्क ग्रे शेड सिलेक्ट करायचा आहे. तसंच लेफ्ट साईडचा रेक्टँगल सिलेक्ट करायचा आहे आणि शेप फिलच्या फिल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथं. तर बघा, ॲटोमॅटिक तो सेम कलर त्या रेक्टँगलमध्ये फिल होईल. याच्यानंतर आपण फॉर्मॅट टॅबमध्येच इथं इन्सर्ट शेप ऑप्शनचा वापर करून एक रेक्टँगल ड्रॉ करणार आहोत. तर त्यासाठी रेक्टँगल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपण एक रेक्टँगल ड्रॉ करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. ड्रॉ केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेप फिलमध्ये जाऊन डार्क रेड कलर आपण सेट करणार आहोत. हे पहा, डार्क रेड. याच्यापेक्षा थोडा आणखीन डार्क शेड आणण्यासाठी आपण मोर फिल कलरवरती जायचं आहे आणि इथं स्लायडर थोडासा ड्रॅग करून डार्क रेड शेड आपण सिलेक्ट करून ओके बटनवरती क्लिक करणार आहोत. त्याच्यामध्ये डार्क रेड कलर फिल झालेला आहे. त्यानंतर शेप आउटलाईन जी आहे ती काढून टाकण्यासाठी शेप आउटलाईन ऑप्शनवरती जाऊन नो आउटलाईनवरती क्लिक करणार आहोत. तर त्याची आउटलाईन आपल्याला निघून गेलेली दिसेल. आता या रेक्टँगलची अजून एक सेम डुप्लिकेट कॉपी तयार करू. आपण Ctrl D करून डुप्लिकेट बनेल आणि हा रेक्टँगल बरोबर आपण इथं ॲडजस्ट करू. याची हाईट मात्र आपल्याला कमी हवी आहे, तर इथं आपण हाईट कमी करू आणि याच्यामध्ये आपण कलर फिल करू. तर शेप फिलमध्ये जाऊ आपण आणि याच्यामध्ये आपण ऑरेंज कलर फिल करू. अशा पद्धतीनं फिल झालेला आहे. त्यानंतर आपण थोडासा हा रेक्टँगलचा जो वरचा रेक्टँगल त्याची थोडीशी आपण हाईट आणखीन वाढवू
हे पहा अशा पद्धतीने वाढवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं वरती फूड मेनू असं टाईप करायचं आहे. तर त्यासाठी आपण इन्सर्टमध्ये जाऊया, शेप्समध्ये जाऊया आणि टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करूया आणि ते टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करूया. हे पहा ड्रॉ केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण लिहिणार आहे फूड मेनू. फूड मेनू लिहिल्यानंतर तो टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायचा आहे. शेप फिल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, नो फिल करायचं आहे, शेप आउटलाईनमध्ये जायचं आहे आणि नो आउटलाईन करायचं आहे. त्या शेपचे आपल्याला आउटलाईन नको आहे आणि फिल कलर पण नको आहे म्हणून तो आपण काढून टाकला. तर आपण हा टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करू आणि होम टॅबमध्ये जाऊन या टेक्स्टचे आपण फॉन्ट साईज वाढवू. हे पहा अशा पद्धतीने आपण फॉन्ट साईज वाढवले आणि त्याला बोल्ड करायचं आहे आणि त्याचा फॉन्ट कलर आपण व्हाईट सेट करणार आहोत. त्यानंतर आपण मेनू हे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे फक्त आणि त्याला येल्लो कलर फिल करायचा आहे. येल्लो फॉन्ट कलर आपण तिथं अप्लाय करणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने आपलं हे टेक्स्ट सेट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुढची स्टेप करायची आहे, ते म्हणजे हे आपल्याला सर्कल हवं आहे आणि सर्कलमध्ये आपण पिक्चर ॲड करणार आहोत आणि त्याचबरोबर या टेक्स्टला आपण बॉर्डरसुद्धा देणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या टेक्स्टला बॉर्डर अप्लाय करू आणि याच्या सर्कलमध्ये आपण एक पिक्चर फिल करून घेऊ. तर त्यासाठी पहिल्यांदा हा टेक्स्ट बॉक्स आपण साईडला क्लिक करू, इन्सर्टमध्ये जाऊ, आपण शेप्समध्ये जाऊ, राऊंडेड रेक्टॅंगल शेप सिलेक्ट करू आणि याच्या साईडने आपण एक राऊंडेड रेक्टॅंगल ड्रॉ करू. हे पहा अशा पद्धतीनं ड्रॉ केलं आहे. याच्यामध्ये जो फील कलर आहे तो काढून टाकायचा आहे आणि शेप आउटलाईन जी आहे ती आपल्याला व्हाईट अप्लाय करायची आहे आणि त्याचं जे वेट आहे ते पण आपण थोडंसं वाढवणार. हे पहा अशा पद्धतीनं सेट होईल. त्याची पोझिशन थोडीशी आपण खाली घेऊ आणि हाईट थोडीशी आपण कमी करू. हे पहा अशा पद्धतीनं सेट होईल. त्यानंतर आपण याच्यामध्ये सर्कल ड्रॉ करण्यासाठी इन्सर्ट टॅबवरती क्लिक करणार आहोत आणि शेप्स ऑप्शनमध्ये जाऊन बेसिक शेपमधून ओवल शेप सिलेक्ट करणार आहोत आणि इथं एक सर्कल ड्रॉ करणार आहोत. हे पहा अशा पद्धतीने एक सर्कल आपण ड्रॉ केलेलं. हे सर्कल आपण बरोबर ॲडजस्ट करून घेऊ. हे पहा अशा पद्धतीने आपण सर्कल ड्रॉ केलेलं आहे आणि ते प्रॉपर आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. थोडंसं आपण वरती आणखीन घेऊ जेणेकरून आपल्याला बाकीचा डेटा इथं लिहिता येईल. हे पहा अशा पद्धतीनं ॲडजस्ट केलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये शेप फिलमध्ये जायचं आहे, पिक्चर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये एक पिक्चर आपण फिल करणार आहोत. तर त्यासाठी ब्राउज बटनवरती क्लिक करूया आणि इथून एक पिक्चर मी सिलेक्ट करते आणि इन्सर्ट बटनवरती क्लिक करते. हे पहा पिक्चर ॲडजस्ट झालेलं आहे. त्यानंतर शेप आउटलाईनवरती क्लिक करायचं आहे, वेटवरती क्लिक करायचं आहे आणि त्याला व्हाईट कलरची आपल्याला बॉर्डर द्यायची. तर पहिल्यांदा आपण बॉर्डर सेट केली, आउटलाईन सेट केली आणि व्हाईट कलर त्याला अप्लाय केला. हे पहा अशा पद्धतीनं सेट झाले. त्यानंतर आपल्याला पिक्चरची ॲडजस्टमेंट करायची आहे. तर त्यासाठी पिक्चर टूल्समध्ये फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला कलरवरती जायचं आहे आणि इथं कलर ॲडजस्टमेंट करायचं आहे, सॅच्युरेशन वाढवायचं आहे. त्याचबरोबर करेक्शनमध्ये जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये शार्पनेससुद्धा वाढवायचा आहे. आपण थोडा शार्पनेस आणि सॅच्युरेशन वाढवलेलं आहे. त्यानंतर पुन्हा आपण ड्रॉइंग टूलवरती येणार आहोत आणि शेप स्टाईल्स आपण ओपन करणार आहोत. इथं फॉर्मॅट शेप ऑप्शन, याच्यामध्ये आपण फिल ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. फिलमधील इथं आपण ऑफसेट लेफ्ट आणि राईट आपण कमी करणार आहोत. हे पहा, जेणेकरून ते आपल्याला सर्क्युलर व्यवस्थित दिसेल. हे पहा अशा पद्धतीने आपण सेट करणार आहोत. हे क्लोज करू आपण. तर बघा आपलं हे पिक्चर आपल्याला सेट झालेलं दिसत आहे. त्यानंतर आपण हा बॉटमचा पार्ट तयार करू. पहिल्यांदा रेस्टॉरंटचं नाव आणि ॲड्रेस आपण तयार करणार आहोत. तर त्यासाठी आपण इन्सर्टमध्ये जाऊया, शेप्समध्ये जाऊया, टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करू आणि ते टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करू. तर इथे आपण टाईप केलं SSIT रेस्टॉरंट, सिलेक्ट करू टेक्स्ट बॉक्स, शेप फिल नो फिल, शेप आउटलाईन नो आउटलाईन करणार आहोत आणि होम टॅबमध्ये जाऊन फॉन्ट साईज आपण वाढवू. त्याबरोबर त्याला बोल्डसुद्धा करायचं आहे आणि फॉन्ट कलर आपण व्हाईट करू. हे पास सेट केलेलं आहे. टेक्स्ट बसलेलं नाही आहे त्या टेक्स्ट बॉक्समध्ये. टेक्स्ट बॉक्सची साईज थोडी आपण वाढवू तर ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये बसेल. थोडं इथं फॉन्ट साईज आपण 43 सेट करू. हे पहा टेक्स्ट बरोबर ॲडजस्ट झालेलं आहे. टेक्स्टची पोझिशन सेट करू आपण.
एरो ने आपण थोडंसं वरती घेऊ, पुन्हा अलाइनमेंट सुद्धा त्याची सेट करू, सेंटर अलाइनमेंट हे पा सेट झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला याच्या खाली एक टेक्स्ट बॉक्स हवा आहे ज्याच्यामध्ये आपण ॲड्रेस टाईप करणार आहोत. तर त्यासाठी इन्सर्टमध्ये जाऊया, शेप्समध्ये जाऊया, टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करायचा आहे. हे पा टेक्स्ट बॉक्स मी ड्रॉ केला आहे. आता ॲड्रेस मी इथं टाईप केलेला आहे तर तो मी ॲड्रेस कॉपी करते. जे काही डेटा लागणार आहे तो मी पहिल्यांदा टाईप करून घेतलेला आहे आणि इथं मी तो पेस्ट करते. हे पा पेस्ट केलेलं आहे. एक्स्ट्रा लाईन ॲड झाली ती बॅकस्पेसने डिलीट करायची आहे. शेप सिलेक्ट करायचा आहे, शेप फील नो फील, शेप आउटलाईन नो आउटलाईन. त्यानंतर होम टॅबवरती क्लिक करायचं आहे. फॉन्ट साईज आपण वाढवली थोडीशी, त्याला बोल्ड करू आपण. त्यानंतर बॉर्डर जी अप्लाय झालेली आहे ती दोन वेळा क्लिक करून आपण काढून टाकू आणि फॉन्ट कलर व्हाईट सेट करू. हे पा त्याला व्हाईट अप्लाय झालेला आहे. सेंटर अलाइनमेंट सेट करू आणि थोडीशी त्याची पोझिशन आपण ॲडजस्ट करू. हे पा अशा पद्धतीने. त्यानंतर या रेक्टँगलची साईज आपल्याला थोडीशी, जो टेक्स्ट बॉक्स आहे त्याची साईज थोडीशी आपल्याला वाढवायची आहे अशा पद्धतीनं आणि त्याला आपल्याला आउटलाईन अप्लाय करायची. तर इथं आपण जाऊ फॉर्मॅट, शेप आउटलाईन आणि यल्लो कलरची आउटलाईन आपण सेट करू. त्यानंतर त्या आउटलाईनची वेट जे आहे ते पण सेट करू आपण, थोडं वेट जास्त ठेवू. आणि त्याचबरोबर याला आपल्याला कॉर्नर्स कर्वमध्ये हवे आहेत, तर त्यासाठी आपण एडिट शेपमध्ये, चेंज शेपमध्ये जाऊन राउंडेड रेक्टँगलवरती क्लिक करू. हे पहा तो शेप आपल्याला राउंडेड झालेला दिसेल. तर अशा पद्धतीनं आपण ॲडजस्टमेंट करू शकतो. त्यानंतर आपण आता लेफ्ट साईडचा जो पार्ट होता तो कम्प्लीट केलेला आहे. आता राईट साईडला आपण तयार करणार आहोत. तर राईट साईडला तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला याच्यामध्ये, हे पहा अशा पद्धतीने एक व्हाईट फ्रेम हवी आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बॅकग्राऊंडला दोन रेड कलरचे रेक्टँगलसुद्धा हवे. तर त्यासाठी आपण पहिल्यांदा इन्सर्टमध्ये जायचं आहे, शेप्समध्ये जायचं आहे, रेक्टँगलवरती क्लिक करायचं आहे आणि तर आपण रेक्टँगल ड्रॉ करणार. हे पहा अशा पद्धतीनं मी रेक्टँगल ड्रॉ केला. त्याच्यामध्ये शेप फिलमध्ये जाऊन आपण डार्क रेड कलर अप्लाय करू. हे पहा त्याच्यानंतर त्याची आउटलाईन आहे ती काढून टाकू, नो आउटलाईन. हा सेम कलर आहे की नाही चेक करण्यासाठी आपण शेप फिलमध्ये जाऊन इथं कलर चेक करू शकतो की आपण फिल केलेला कलर, किंवा या शेपवरती क्लिक करून शेप फिलमध्ये जाऊन बघू शकतो. हा पहा सेंटरचा डार्क रेड आहे तर आपण तोच कलर इथं अप्लाय करू डार्क रेड. आता सेम आपण याचे डुप्लिकेट बनवू. कंट्रोल डी डुप्लिकेट ड्रॅग करून बरोबर बॉटमला ठेवू आणि याची हाईट आपण कमी ठेवू. बॉटमला हवी आहे त्यामुळे याची मी हाईट कमी केली. त्यानंतर याच्यावरती आपल्याला व्हाईट कलरची, व्हाईट कलर बॉर्डर असलेली म्हणजे आउटलाईन असलेला बॉक्स हवा आहे. तर त्यासाठी इन्सर्ट, शेप्स, रेक्टँगल आणि इथं आपण एक रेक्टँगल ड्रॉ करू. अशा पद्धतीनं मी रेक्टँगल ड्रॉ केला. ॲरोने आपण तो ॲडजस्ट करून घेऊ. त्यानंतर त्याच्यामध्ये जो फील कलर आहे तो नो फील करू आणि आउटलाईन मात्र आपण व्हाईट त्याला सेट करू. त्याचबरोबर आउटलाईनचं जे वेट आहे ते पण थोडं वाढवू आपण जेणेकरून डार्क होईल. अशा पद्धतीनं आपण सेट केलेलं. आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये डेटा टाईप करायचा आहे. पहिली स्टेप आपण जी करणार आहे ते म्हणजे फूड मेनू असं आपल्याला टाईप करायचं आहे आणि मग आपल्याला अशा पद्धतीनं डेटा टाईप करायचा आहे. तर त्यासाठी आपण इथं ऑलरेडी टाईप केलेलं टेक्स्ट आहे ते सिलेक्ट करू, कंट्रोल डी करू, डुप्लिकेट बनेल आणि ते टेक्स्ट आपण इथं आणून ॲडजस्ट करू. हे पहा अशा पद्धतीनं आपण ॲडजस्ट केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथं फूड मेनूज लिहायचे आहेत. तर त्यासाठी आपण इथं, मी वर्ड डॉक्युमेंटमध्ये डेटा टाईप केलेला आहे तो मी कॉपी करते आणि इथं आपण इन्सर्टमध्ये जाऊन, शेप्समध्ये जाऊन टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करू इथं आणि त्याच्यामध्ये तो डेटा पेस्ट करू. हे पा पेस्ट केलेला आहे. आणि सिलेक्ट करू आपण टेक्स्ट बॉक्स, त्याचा फील कलर काढून टाकू आणि आउटलाईन कलरसुद्धा काढून टाकू. होममध्ये जाणार आहोत आपण. फॉन्ट कलर व्हाईट त्याला अप्लाय करायचा आहे. फॉन्ट साईज थोडी वाढवायची आहे आणि फॉन्ट नेम जे आहे ते आपण त्याचं बदलणार आहोत. हे पा एक कर्व असलेलं फॉन्ट नेम मी तिथं अप्लाय करते. बोल्ड इफेक्ट त्याला अप्लाय करायचा आहे आणि फॉन्ट साईज थोडी आणखीन वाढवू आपण. हे पा अशा पद्धतीनं सेट होईल. त्याला बॉर्डर द्यायची आहे तर बॉर्डरवरती क्लिक करू, त्याला बॉर्डर अप्लाय झालेली दिसेल. त्यानंतर आपल्याला इथे एक सर्कल ड्रॉ करायचा आहे ज्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपण इन्सर्टमध्ये जाऊया, शेप्समध्ये जाऊया, ओवल शेप सिलेक्ट करूया
आणि इथे एक ओवल ड्रॉ करूया। तर बघा अशा पद्धतीने मी ओवल ड्रॉ केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेप फिल मध्ये जाऊन व्हाइट कलर फिल करणार आहोत आणि शेप आउटलाइन मध्ये जाऊन नो आउटलाइन करणार आहोत, म्हणजे त्या शेपचे आउटलाइन निघून जाईल। आता याच्यामध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करायचं आहे, तर त्यासाठी इन्सर्ट मध्ये जाऊया आपण, पिक्चर वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला सूप आयटमची एक इमेज सिलेक्ट करून इन्सर्ट करायचे। हे पहा ती इमेज इन्सर्ट झालेली आहे पण ती बॅकग्राऊंडला गेलेली आहे। तिला फ्रंटला आणण्यासाठी रॅप टेक्स्ट ऑप्शनमध्ये जाऊन स्क्वेअर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ती पुढे आलेली दिसेल। आता ही आपल्याला जिथं हवी आहे तिथं मूव करता येईल। आता ही इमेज रेक्टँगलमध्ये आहे, तिला कट करण्यासाठी क्रॉप ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि क्रॉप टू शेपमध्ये जाऊन ओवल शेप सिलेक्ट करायचं आहे। ती ॲटोमॅटिक त्या ओवल शेपमध्ये कट झालेली आपल्याला दिसेल। तर अशा पद्धतीने आपण पिक्चर प्रॉपर ॲडजस्ट केलेलं आहे। त्यानंतर इथं आपल्याला एक व्हर्टिकल लाईन हवी आहे, तर त्यासाठी इन्सर्टमध्ये जायचं आहे, शेप्समध्ये जायचं आहे, लाईन ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि एक स्ट्रेट लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे। क्लिक करायचं आहे आणि शिफ्ट की प्रेस करून स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, जेणेकरून ती स्ट्रेट येईल। त्यानंतर शेप आउटलाईनमध्ये जाऊन व्हाईट कलर अप्लाय करायचा आहे, पुन्हा शेप आउटलाईनमध्ये जाऊन वेट या ऑप्शनवरती जाऊन त्याची थिकनेस जे आहे ते आपल्याला वाढवायचं आहे। अशा पद्धतीनं सेट होईल। त्यानंतर इथं आपल्याला ॲटम्स लिहायचे आहेत, मेनू ॲटम्स, तर त्यासाठी आपण लिहू इथं शेप्समध्ये जाऊ, टेक्स्ट बॉक्सवरती क्लिक करू, इथे एक टेक्स्ट बॉक्स ड्रॉ करू आपण आणि जे काय ॲटम्स आपण टाईप केलेले आहेत ते आपण इथं कॉपी करून पेस्ट करू। हे पहा इथं मी क्लिक करते आणि पेस्ट करते, तर पेस्ट झालेले आहेत। पुन्हा ते सिलेक्ट करू आपण, शेप आउटलाईन आपण आणि शेप फिल काढून टाकू आणि फॉन्ट कलर मात्र आपण इथं व्हाईट अप्लाय करू, थोडी फॉन्ट साईज आपण त्याची ॲडजस्ट करू। हे पहा अशा पद्धती। डिलीट बटनचा वापर करून मी टेक्स्ट ॲडजस्ट केलेला आहे। त्यानंतर आपल्याला हे जे सगळं जे आपण टेक्स्ट लिहिलेलं आहे याची सेम कॉपी आपल्याला इथं हवी आहे, तर त्यासाठी आपण हे थोडंसं टेक्स्ट मी अजून थोडंसं वरती घेते जेणेकरून आपलं बाकी टेक्स्ट बसेल। ही लाईन थोडीशी आपण खाली घेऊ। हे पहा अशा पद्धतीनं। आता या पूर्ण याचा आपल्याला काय करायचं आहे, ग्रुप तयार करायचा आहे। सिलेक्शन करण्यासाठी आपण सिलेक्ट मध्ये जाऊन सिलेक्शन पॅन ओपन करायचा आहे आणि इथं रेक्टॅंगल पिक्चर आणि ओवल हे दोन्ही कंट्रोल कीचा वापर करून सिलेक्ट करू आणि त्याचा एक ग्रुप तयार करू। तर फॉर्मॅटमध्ये जाऊ, ग्रुप ऑप्शनमध्ये जाऊन ग्रुपवरती क्लिक करू, जेणेकरून त्याची मुवमेंट करणं आपल्याला सोपं जाईल। हे पहा अशा पद्धतीनं सेट झालेला आहे। आता आपण या सगळ्याचा एक ग्रुप तयार करू, तर पहिल्यांदा सिलेक्ट करू टेक्स्ट बॉक्स, कंट्रोल कीचा वापर करून आपण स्ट्रेट लाईन आणि टेक्स्ट बॉक्स सगळे सिलेक्ट करू। हे पहा सिलेक्ट केलेला आहे। याचा एक ग्रुप तयार करू, तर त्यासाठी फॉर्मॅटमध्ये जाऊ आपण, ग्रुप ऑप्शनवरती जाऊन ग्रुप या ऑप्शनवरती क्लिक करू। हे पहा त्याचा एक ग्रुप तयार झालेला आहे। आता आपल्याला ॲडजस्ट करणं सोपं जाईल। सेम या ग्रुपची डुप्लिकेट बनवण्यासाठी कंट्रोल डी करू, डुप्लिकेट बनेल आणि त्या ग्रुपला आपण प्रॉपर ॲडजस्ट करू। हे पहा अशा पद्धतीने ॲडजस्ट केलेलं आहे। सेम अजून एक डुप्लिकेट बनवू, कंट्रोल डी करू, डुप्लिकेट होईल। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ॲडजस्ट करता येईल। त्यानंतर आपल्याला इथं जर आपण बघितलं फाईलमध्ये, तर या साईडला इमेज आहे, त्यानंतर या साईडला इमेज आहे, तर आपल्याला एक्झॅक्टली असं अपोजिटमध्ये हवं आहे, तर त्यासाठी आपण पहिल्यांदा याची पोझिशन चेंज करून घेऊ। तर बघा सिलेक्ट करू आपण, हे टेक्स्ट सिलेक्ट करू, ड्रॅग करून या साईडला सेट करू, त्यानंतर पिक्चरचा ग्रुप आपण सिलेक्ट करू, हा ग्रुप सिलेक्ट करू। हे पहा मी सिलेक्ट केलं, ड्रॅग करून आपण या साईडला सेट केलं, त्यानंतर टेक्स्ट बॉक्स सिलेक्ट करायचा आहे आणि टेक्स्ट बॉक्सला ड्रॅग करून या साईडला सेट करायचा, स्ट्रेट लाईन सिलेक्ट, आपण सिलेक्शन पॅनचा वापर करून आपण स्ट्रेट लाईन सिलेक्ट केली आणि लाईन आपण ॲडजस्ट केली। हे पहा अशा पद्धतीनं आपण तयार केलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण ॲटम चेंज करू शकतो। आता हा सेम ग्रुप आपण सिलेक्ट करू, कंट्रोल डी करू, डुप्लिकेट होईल आणि या ग्रुपला आपण इथं ॲडजस्ट करू। आता ॲडजस्टमेंट करताना थोडंसं आपण ग्रुप खाली ॲडजस्ट करू, सरकू थोडेसे। तर बघा अशा पद्धतीनं मी ॲडजस्टमेंट केलेली आहे। आता याच्यामध्ये आपण ॲटम चेंज करत जाऊ। तर पहिल्यांदा हे आपण टेक्स्ट सिलेक्ट करू आणि याचं जे नाव आहे ते आपण चेंज करू। त
तर इथं आपण नाव चेंज करू, सूप ॲटमच्या ठिकाणी आपण दुसरं नाव सेट करू, पनीर ॲटम कॉपी करू, त्यानंतर इथं आपण त्या ॲटमचं नाव चेंज करू. इथं पेस्ट करत असताना आपण डायरेक्ट पेस्ट न करता पेस्टमध्ये जाऊन मर्ज फॉर्मॅटिंग या ऑप्शनवरती क्लिक करू, जेणेकरून ते आहे असं फॉर्मॅटिंग तिथं येईल. याची आपल्याला बॉर्डर नको आहे, काढून टाकायची आहे तर अंडरलाईन काढून टाकायची आहे तर अंडरलाईनवरती क्लिक करू आपण, अंडरलाईन निघून जाईल. आणि येल्लो कलर आपल्याला नको आहे, येल्लो कलर हवा आहे तर त्यासाठी तर आपण येल्लो कलर सेट करू. त्यानंतर सेम आपण त्यातले ॲटम्स पण टाईप करू, तर ॲटम मी सिलेक्ट करते, कॉपी करू आपण ॲटम आणि इथे जाऊन आपण पेस्ट करू. इथं सिलेक्ट करू डेटा आणि पेस्टमध्ये जाऊन मर्ज फॉर्मॅटिंगवरती क्लिक करू, ते ॲटम मर्ज होतील. आता लिस्ट मोठी आहे तर सिलेक्ट करू आणि लाईन स्पेसिंग आपण त्यातलं कमी करू. हे पण ॲटोमॅटिक त्या पद्धतीनं सेट होईल. तर अशा पद्धतीनं ते ॲटम आपण टाईप केलेलं. त्यानंतर आपल्याला पुढचं त्याची इमेज चेंज करायची आहे. इमेजवरती क्लिक करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, चेंज पिक्चर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, ब्राउज बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तिथं जी इमेज आपल्याला हवी आहे ती इमेज आपण सिलेक्ट करायची आहे आणि इन्सर्ट बटनवरती क्लिक करायची आहे. ती इमेज ॲटोमॅटिक तिथं सेट होईल. साईज थोडीशी त्या इमेजची आपण कमी करू आणि सेंटरला ॲडजस्ट करू. त्यानंतर तिसरा ॲटमचा आपण टाईप करू राईस पर प्लेट, कॉपी करू टेक्स्ट, इथं येऊ आपण. इथं पेस्ट करत असताना सिलेक्ट करायचा आहे डेटा, पेस्टमध्ये जाऊन मर्ज फॉर्मॅटिंगवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपलं फॉर्मॅटिंग तिथं सेट राहील. हे पहा मी थोडीशी विड्थ वाढवलेली आहे त्या टेक्स्ट बॉक्सची, ते टेक्स्ट आपल्याला पूर्ण दिसायला चालू झाले. त्यानंतर त्याच्यातले आपण ॲटम्स लिहू, तर त्यासाठी सिलेक्ट करू डेटा, कॉपी करू आणि इथं पेस्ट करत असताना आपण पेस्टमध्ये जाऊन मर्ज फॉर्मॅटिंगवरती क्लिक करू, म्हणजे ॲटोमॅटिक ते ॲटम्स तिथं मर्ज होऊन पेस्ट होतील. त्यानंतर तिथली इमेज चेंज करण्यासाठी इमेजवरती क्लिक करायचं आहे, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे, चेंज पिक्चरवर क्लिक करायचं आहे, ब्राउज आणि इथं आपण राईसची इमेज सिलेक्ट करू आणि इन्सर्ट करू. हे पहा तिथं सेट झालेली आहे. त्यानंतर लास्ट ॲटमसाठी आपण पुन्हा पुढचं ॲटमचं हेडिंग सिलेक्ट करायचं आहे, कॉपी करायचं आहे, फाईलमध्ये जाऊन पेस्ट करताना मर्ज फॉर्मॅटिंगवरती क्लिक करायचं आहे. त्याचा कलर आपण येल्लो करणार आहोत आणि अंडरलाईन त्याची काढून टाकणार आहोत. तर बघा सिलेक्ट करू आपण ते, अंडरलाईनवरती क्लिक करू आणि फॉन्ट कलर येल्लो सेट करू. त्यानंतर त्याच्यातले आपण ॲटम्स टाईप करू, तर त्यासाठी ॲटम सिलेक्ट केले, कॉपी केले आणि इथं येऊन आपण पेस्ट करताना पेस्ट बाय युझिंग मर्ज फॉर्मॅटिंग ऑप्शन. हे पहा अशा पद्धतीनं सेट होईल. थोडंसं आता आपण इथं क्लिक करू, यातली स्ट्रेट लाईन आपण सिलेक्ट करू आणि थोडीशी ती आपण ॲडजस्ट करू. त्यानंतर इथली इमेज चेंज करण्यासाठी इमेजवरती क्लिक करायचं आहे, फॉर्मॅटवरती जायचं आहे, चेंज पिक्चरवरती क्लिक करायचं आहे, ब्राउज बटनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपल्याला रोटीची इमेज इथं ॲडजस्ट करायची आहे. सिलेक्ट करू आपण, इन्सर्ट करू. हे पहा तिथं ती इन्सर्ट झालेली. तर बघा अशा पद्धतीनं आपण हे मेनू कार्ड डिझाईन केलेलं आहे. आणि या मेनू कार्ड डिझाईन करत असताना आपण शेप्स, टेक्स्ट बॉक्स, त्यानंतर पिक्चर्स या सर्व गोष्टींचा वापर करून आपण एक सुंदर असं मेनू कार्ड डिझाईन कसं करायचं ते बघितलेलं आहे. धन्यवाद.